माजलगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी माजलगावातले दलित बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत लातूर येथील जाधव जाधव दिलीप जाधव यांनी अनुसूचित जाती जमातील जमातीतील महिलाविषयी आक्षेप विधान केलेले आहे ते सोशल मीडियावर त्यांनी व्हायरल देखील केलेले आहेत तर आपण या ठिकाणी माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षका यांच्याकडं एक अट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियासाठी एक त्यांनी मागणी केलेली आहे परंतु सदरील ही मागणी त्यांनी मान्य केली का नाही केली आपण त्याच्याशी त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊया बरोबर आहे की जी घटना मला माहीत झालेली आहे ती निंदनीय आहे अत्यंत वाईट आहे त्या व्यक्तीला शासन व्हायला पाहिजे आणि कायदेशीर उपाययोजना करून आपण तक्रार दाखल करून त्या व्यक्तीला योग्य ते शासन केलं जाईल याचं मी आश्वासन देतो बरं बरं या ठिकाणी अनेक आपल्यासोबत आन... राजकीय पुढारी नेते तर निलेश सर बी आहेत पण त त्यांचं असं म्हणणं आहे की समाधानकारक आमचं गुन्हा नोंद नाही झालेलं आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुन्हे तर दाखल झालेले आहेत परंतु माजलगाव या ठिकाणी देखील गुन्हा दाखल झाला नाही परंतु निरीक्षक साहेब असं म्हणतात की वरिष्ठांच्या अधिकाराशिवाय आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाहीत त्यामुळं निलेश कांबळेंचं काय मत आहे ते उद्याच्याला एस पी साहेबाकडे जाण्याचे असे म्हटलं गेले आहे तर ते त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊया बरोबर आहे मी सकाळपासून माजलगाव शहर पोलीस स्टेशनला सकाळी आलो होतो परंतु सर नसल्यामुळे मी परत वापस गेलो आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आदरणीय दादा यांनी कॉल केले त्यांना बल्लाळ बल्लाळसाहेबांना बळसाहेबांनी सांगितलं की बा दुपारनंतर या तर आत्ता आम्ही दुपारनंतर आम्ही सगळे सर्व माजलगाव येथील सगळे सर्व आंबेडकर अनुयायी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि निवेदनाद्वारे त्यांना आम्ही लिखित स्वाक्षरीसहित त्यांना एक अशी मागणी केलेली आहे की समोरच्या व्यक्तीवरती ज्याने की आमच्यावरती या आ घणिच्छ घनिच्छ भाषेमध्ये पोरांना असं घाण पद्धतीनं वक्तृत्व केलं आहे आणि जातीचाही उल्लेख केलेला आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ देखील आम्ही त्यांना सादरीकरण केलेलं आहे तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मी याच्यामध्ये काहीही करू शकत नाही मी वरिष्ठांना ही सदरील बातमी देऊन निवेदन देऊन त्याच्यामध्ये काय जे कायद्यानुसार होईल त्या पद्धतीने मी कायदा नोंदून करून घेतो या ठिकाणी आजूक आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते मान्य अण्णा ने आहेत अण्णा आपल्याला दोन मिनट सांग माजलगाव पोलीस स्टेशनचे दक्ष अधिकारी आदरणीय बल्लाळ साहेब आणि जी घटना घडली फेसबुकला आली लातूर या ठिकाणी तो चुकीच्या पद्धतीनं ज्याचं कुणाची त्याची दुश्मनी असेल भानं असेल त्यांनी त्याला बोलायला पाहिजे होते परंतु त्यांनी व्हॉट्स व्हॉट्सअपवर टाकून सर्वच लोकांच्या भावना दुखवल्या आहेत आम्ही बल्लाळ साहेबाकडे सर्वच कार्यकर्ते आलोत आणि त्यांना विनंती केली की या गोष्टीमध्ये काय कायदेशीर होईल तेवढंच करा तर त्यांनी असं आश्वासन की मी डियाश्वी साहेबाशी बोलतो आणि उद्याच्याला निश्चित तुम्हाला सांगतो एवढीच विनंती की त्यांना की त्यांनासुद्धा सजा झाली पाहिजे ज्याच्यामुळे वातावरण दूषित होतं हे कामं कार्यकर्त्यांना लागले पोलिसच्या ना लागले पोलिसचा वेळा विनाकाळ वेळ जातो मूर्ख माणसं दारू पिऊन काहीतरी बोलतात व्हॉट्सअपवर टाकतात फेसबुकवर टाकतात आणि वातावरण दूषित होतं मनकुलूषित होतात माझी सरांना विनंती की आपण डी एस पी साहेबांशी चर्चा करा आणि निश्चितच तुम्ही आम्हाला न्याय देताल एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो अशी जे प्रकरणं असतात ना अशा प्रकरणामध्ये आपण काय करत असतो की ज्या भागातलं ते प्रकरण आहे त्या भागातल्या अधिकाऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी गुन्हा जर दाखल होत नसेल तर मग आपल्याला आपण गुन्हा दाखल करत असतो तर आपण खात्री करूया कारण की गुन्हा कुठल्याही एकाच ठिकाणचा चालत असतो अनेक ठिकाणची थी गुन्हा मर्ज त्या गुन्ह्यामध्ये होत असतात या गुन्ह्यांना काही अर्थ राहत नाही आणि खास करून ज्या ठिकाणी तो बोलल्या गेलेला आहे त्या ठिकाणी जर गुन्हा दाखल होत असेल तर अन्य गुन्ह्याचा पर्याय शिल्लक राहत नाही आणि तो बऱ्याचदा काय होतं की या फेसबुक मीडियावर मॉर्फिंग केलं जातं एखाद्याला फसवायचं आहे जसं की सातारा सांगलीची घटना तुम्हाला माहीत असेल एखाद्याला फसवायचं आहे त्याच्या नावाने अशा प्रकारे बोलवलं जातं त्याच्या तुरनात तो शब्द टाकले जातात आणि डुप्लिकेट व्हिडिओ तयार केले जातात ते पण आपल्याला खातरजमा करावं लागेल यासाठी थोडासा वेळ लागत असतो आणि जो दोषी आहे ना त्याला शंभर टक्के आपण सोडणार नाही आपलं कामच पोलिसांचं ते आहे की दोषींना शासन करणे त्यात आम्ही कमी पडणार नाही धन्यवाद जय भीम त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर लातूर या ठिकाणी जर त्याच्या गुन्हा जर नोंद झाला नसेल तर निश्चितच माजलगाव या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करू आणि जर गुन्हा दाखल झाला असेल तर इतरत्र गुन्हे दाखल जरी केले तरी ते निष्क्रिय होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे आपण पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज